नमस्कार, मी सद्दाम। स्पीड न्यूज लाइव 24 मध्ये आपलं स्वागत। आपण पाहणार आहोत स्पीड महाराष्ट्र टॉप 10 न्यूज बुलेटिन। कर्नाटकाच्या अलमट्टी धरणातून विसर्ग सुरू, 2,25,000 क्युसेक न होतोय विसर्ग। कोल्हापूर सह सांगलीकरांना मिळणार पुरापासून दिलासा। कोयना धरणातील विसर्ग वाढला, कृष्णेच्या पाणी पात्रात वाढ। सांगलीच्या औदुंबर मंदिरात पुराचं पाणी, तर कोल्हापूर जिल्ह्यातील मुळसेवाडीतील दत्त मंदिर गेलं पाण्याखाली। राज्यात मागील 24 तासात पावसाची उसंत, मात्र राज्यातील काही भागात आज मुसळधार पावसाची शक्यता। पुणे, सातारा, रत्नागिरीसह सिंधुदुर्गात येलो अलर्ट जारी। बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याचा परिणाम, हवामान विभागाची माहिती। मुंबई पुणे लोहमार्गावर आज पहाटे कोसळली दरड, पुण्याहून मुंबईकडे जाणारी रेल्वे वाहतूक बंद। मंकी हिल जवळ घडली घटना, दरड हटवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू। उद्धव ठाकरे यांनी 2019 महाराष्ट्राच्या जनतेच्या पाठीत खंजीर खुपसण्याचं काम केलं, म्हणूनच त्यांचे आमदार खासदार त्यांना सोडून गेले, हे त्यांच्या कर्माचंच फळ। भाजपचे केंद्रीय गृहमंत्री अजयकुमार मिश्रा यांचं वक्तव्य। कोणाला कोणते मंत्रिपद द्यायचं यावरून खातेवाटप झालेलं नाही, येत्या 2 दिवसात खातेवाटप होईल। 20 मंत्री आणि जादा खाते असल्याने होते उशीर, खातेवाटपावरून नंदुरबारचे आमदार विजयकुमार गावित यांनी केलं भाष्य। माझी पात्रता नसल्याने मंत्रिपद दिलं नसेल, मंत्रिमंडळ विस्तारावरून भाजप नेत्या पंकजा मुंडे यांची प्रतिक्रिया। मुंडे यांच्या भाष्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मात्र बोलणं टाळलं। राज्यातील विविध विकास कामांना गती देणार भाजपचे नवनियुक्त कॅबिनेट मंत्री गिरीश महाजन यांची ग्वाही, महाजन यांचा आज जळगाव दौरा। मुंबईतील मिठी नदीत 2 तरुण बुडाले, एकाचा मृत्यू। माहीम दर्ग्यात दर्शनासाठी आलेले तरुण बुडाले, मध्यरात्री भरती असल्यानं बचाव कार्यात मोठा अडथळा। जेवणातून विष देत केला सासऱ्याचा खून, कोल्हापूर जिल्ह्यातील बाचणी येथील घटना। अण्णाजी बापू जाधव असं मृत सासऱ्याचं नाव, तर सून रुपाली जाधव फरार, पोलिसांकडून शोध सुरू। या होत्या महाराष्ट्रातील आतापर्यंतच्या ताज्या घडामोडी। पुन्हा भेटूयात नवीन अपडेटसह, तोपर्यंत पाहत रहा स्पीड न्यूज लाईव्ह 24।